सोशल मीडियावर विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅकिंग करत कल्याणपूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजयी केल्याचा एक हॅकरचा स्टिंग ऑपरेशन केल्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल साईटवरती व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उल्हासनगर परिसरात राहणारा आशिष चौधरी नावाचा व्यक्ती आहे. आशिष चौधरी हा तोच व्यक्ती आहे ज्याने कल्याणपूर्वेचे आमदार गायकवाड यांच्या मुलाला सॉफ्टवेअर बनवून देतो म्हणून लाखोंचा गंडा घातला होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र जेलमध्ये असतानाही त्याचा ईव्हीएम मशीन हॅकिंग करत 2019 विधानसभा निवडणुकीत कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे यांचा विजय निश्चित असताना आशिष चौधरी याने ईव्हीएम मशीन हॅक करून मशीन मधल्या मतामध्ये उलटफेर करून चक्क 12,500 भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विजयी केल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून याबाबत आमदार गणपत गायकवाड यांनी आपला त्या व्यक्तीशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत व्हायरल व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त करत नक्की हा हॅकर कशा प्रकारे हॅकिंग करतो याची कायदेशीर चौकशी झाली पाहिजे. यासाठी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस व निवडणूक आयोग यांना चौकशी करून गुन्हा दाखल करावी मागणी सुद्धा पत्राद्वारे केली आहे. तर याबाबत शिवसेनेचे पराभूत उमेदवार धनंजय बोराडे यांनीही अशा प्रकारे हॅकिंग होत असेल तर निवडणूक यंत्रणावरती प्रश्न उपस्थित होत असल्याने याबाबत गंभीर दखल घेत संबंधित हॅकरला व त्यांनी त्याच्यावर आरोप केले यांची सीबीआय मार्फत व निवडणूक आयोगामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा यावेळी केली आहे. तर याबाबत पोलीस व शासकीय अधिकारी कॅमेरा समोर बोलण्यास तयार नसून नेमकं या प्रकरणात कशा प्रकारे चौकशी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सगळ्यांनी होकार दिला होता, मी असं कधी नाही बोललो की नाही. सगळी आम्ही सेटिंग लावली होती. मला कोणी बोलावं आता इलेक्शन लागले काम दे तुम्ही आता एका झटक्यात घेऊन मी येऊन जाईल फ्री पैसे देऊन मी गेले की रक्कम घेईन 2 कोटी दे कॅश मध्ये गॅरंटी माझी आहे. हरलो पैसे परत घेऊन जायचे मध्यस्थी द्यावायचे असंच कामं केले. जे तुम्ही मध्यस्थी समजा आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आणला मी शो होणार नाही कुठं किंवा शो पण होईल. पै जिंकला तर माझा म्हणून पैसे घेऊन जाईल घरी पोचवेल. हारला तर माझ्या मतलब पैसे देऊन टाकले. इथपर्यंत आम्ही खेळी गेलेली आणि यापुढे मी ओपनली बोलतो मी करणार आहे. शेवटी पैसा महत्वाचा लोकांना हे खरं बोलतो मी तुम्हाला. अनुभव सगळ्यात मला आज आलेला आहे की पैसा असेल तर सगळ्या पैसा नसेल काहीच नाही. गणपत 4 माणसं होते मी प्रत्येक विभागामध्ये. म्हणजे कुठं कुठं? एक भाल गावाजवळ लावलेला एक माणूस, एक स्वतः मी होतो कल्याणमध्ये पूर्ण. जिथं वोटिंग कमी आहे ना तिथं मी होतो. उल्हासनगरला दुसरे वोटिंग कमी होती ते माझा माणूस होता हैदराबादचा. आणि जिथं हाय वोटिंग इश्यू चांगला आहे पण आपल्याला वाटतं की पडणार नाही मग तिथे दुसरा चौथा माणूस. मला माहिती आहे की उल्हासनगरला वोटिंग कमी पडते तर मी लगेच डायव्हर्ट झालो. त्या टाइममध्ये 12 वाजता मी हल्लो तिथून 12 तिथं बसलो मी उल्हासनगर काही कॉन्टिन्यू फिरवली. कल्याण हा एरिया जो आहे ना हा माणूस तिथे दाबतो पैशाने पण उल्हासनगर दाबत नाही. तो उल्हासनगरला वन साइड होते म्हटली कोण उल्हासनगरला वोटिंग वन साइड होती धनंजय बोर्डर यांना. धनंजय बोर्डर तिथं आम्ही फिरवली कोण ओपन सांगतो ना. किती वेळात झालं? 10 सेकंदात. प्रत्येक आम्ही वोटिंग 10 सेकंदात चेंज होत होतो. किती वोटिंग झाली मग टोटल? बघा टोटल गणपत गायकवाडला वोट पड झाले होते ना तेव्हा धनंजय बोर्डर जवळपास 18,000 लीडने पुढे होता गणपत गायकवाडच्या मागे. जेव्हा मी काउंटिंग करत होतो ऑन द स्पॉट रिझल्ट लागल्यानंतर ऑन द स्पॉट मला मी जेव्हा एफ आय दाबतो ना रिफ्रेश तेव्हा काउंटिंग येते की किती मताने पुढे ऑन द स्पॉट देतो. संध्याकाळी तुम्हाला रिझल्ट कळेल की तुम्ही किती लीडने पुढे आहे किती लीडने मागे आहे. हरला का जिंकला संध्याकाळी सांगू शकतो. मग ते मशीन बंद करता तेव्हा आपण हॅकिंग करू शकत नाही. लोक बॉक्स उचलतात एका ठिकाणी सिक्युरिटी रूम मध्ये तेव्हा मशीन आपण हातच लावू शकतो. 18,000 मागे होता कोण? गणपत गायकवाड. तेव्हा हा लीडला होता भरपूर. मग मी आता जेव्हा एखादा 20,000 किंवा 18,000 रेशो होतो ना तेव्हा आपल्याला एकदम जरतरची गोष्ट असते. तर मी गणपत गायकवाडला बोललो मी आता मी माझे सगळे हत्यार वापरतोय म्हटलं आणि तुम्हाला 10 ते 15,000 मध्ये विन करतोय. व्हॉइस कॉल केला जे करायचं कर आई घाल म्हणे कोणाला झुंगून. एक एक संपूर्ण भारतामध्ये ईव्हीएम मशीनबाबत साशंकता आहे. आमचे शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेसुद्धा त्यावेळेस या मशीनविषयी साशंकता होती. त्यांनीसुद्धा बऱ्याच वेळा भाषणामध्ये की ईव्हीएम मशीनमुळे गडबड होऊ शकते बॅलेट पेपरची मागणी केली होती. प्रत्येक निवडणुकीमध्ये
जेव्हा बीजेपी सरकार विरोधात होतं तेव्हा त्यांचे बीजेपीवालेसुद्धा बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी होती, पण सत्तांतर झाल्यानंतर त्यांची मतं बदलली आणि आत्ता मला वाटतं लोकसभेमध्येसुद्धा सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते आणि ई व्ही एम मशीनबाबत साशंकता निर्माण केली होती आणि त्याविषयी बाबा ई व्ही एम मशीनमध्ये गडबड होऊ शकते हे देशपातळीवरसुद्धा चर्चा झालेली आहे. राहता राहिला आता जो व्हायरल झालेला व्हिडिओ त्याबाबत कालच परवा मला वाटतं व्हायरल झाला, मी बाहेर होतो आणि तेव्हापासून व्हायरल व्हिडिओ पाहतो आहे आणि बघून शॉक लागला की त्यावेळीसुद्धा काही लोकांनी सांगितलं होतं की अशा प्रकारची यंत्रणा कामाला लागलेली आहे, तुम्ही लक्ष ठेवा, पण आमचा विश्वास नव्हता की असं होऊ शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने तो हॅकर आज बोलतो आहे की मी अगदी खात्री करून सांगतो आहे की मी हे करू शकतो आहे, मी केलेलं आहे आणि ते संबंध जे त्यांनी जे सांगितलेले आहेत की अगदी 2018 त्याला गुगलमध्ये बोलवल्यानंतर यांचे आमदार गणपत गायकवाड आणि माझे संबंध आले, नंतर एप्रिलमध्ये खासदारकीच्या निवडणुकीलासुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता पण उमेदवार बाबाजी पाटील असला होता आणि त्यामुळे त्यांनी पैसे दिले नाहीत, त्यामुळे मग मी विधानसभेमध्ये आम्ही हॅकिंग केलेली, असं जर झालं असेल तर संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरचा विश्वास लोकांचा उडेल आणि मग लोकशाही राहणारच नाही जर अशा प्रकार चाललं असतील तर ते आहे की नाही याची खात्री करण्यासाठी पोलीस यंत्रणेने स्वतःहून यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, त्यामध्ये CID लक्ष घातलं पाहिजे, निवडणूक आयोगाने लक्ष घातलं पाहिजे, कारण असा प्रकार हा गंभीर आहे, संपूर्ण लोकशाहीच धोक्यात आल्याचा हा प्रकार आहे. बरेचसे लोक बँकेमध्ये पैसे टाकतात की बँकेचे अकाउंट हॅक होणार नाही, पण बरेचसे आता आपल्याला अनुभव आले असेल की बँकेचे अकाउंटसुद्धा हॅक होतात आणि संपूर्ण पैसे ट्रान्सफर होतात, तसाच प्रकार आता हा आहे. म्हणजे कोणी विश्वास ठेवणार की बँक स्टेट बँकसारखे जे अकाउंट्स हॅक होतात, ICICचे अकाउंट्स हॅक होतात, ॲक्सिसचे अकाउंट्स हॅक होतात आणि लोकांचे पैसे ट्रान्सफर तिकडे दुसऱ्याचे अकाउंट कुठे जातात ते अजूनही कळत नाही. म्हणजे अमेरिकेमध्ये बसलेला हॅकर तो इथून पैसे एखाद्याचा हॅक करतो, अकाउंट हॅक करतो, पैसे ट्रान्सफर करतो आहे. तर ही EVM मशीन आहे तो हॅकर्स अगदी कॉन्फिडेंटली सांगतो आहे. ज्यांनी यासाठी प्रयत्न केला असेल तो खरोखर हा दे अशी चौदगी आणि कोणी वाघ नावाचा पथका का गाय, या दोन लोकांनी हे व्हिडिओ काढून व्हायरल केली आहे. खरं तर अशी चौदगीवरती मी 1-1.5 महिन्याच्या आधी गुन्हा दाखल केला. त्यांनी माझ्या मुगाच्या एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअर बनवून देतो आणि त्या सॉफ्टवेअरच्या नावाखाली माझ्या मुगाची फसवणूक केली, माझी फसवणूक केली आणि त्यामुळे गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल होऊन मी त्यांच्याकडे पैसे न मागावं म्हणून त्या लोकांनी अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल केला. खरं तर देशामध्ये असं EVM मशीन हाईक करणं हे सोपी गोष्ट नाही आणि कोणी हाईक करू शकत नाही. ज्या लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे त्या लोकांनी एखाद्या नगरसेवकासाठीच, फक्त मी एखाद्या नगरसेवकाचं नाव देतो आणि त्याला फक्त त्यांनी निवडून दाखवावं, कारण अशा पद्धतीचे कुठेही हाईक करून कोणी निवडून येत नाही. आणि जर हाईक करून जर निवडणूक लढायची असती तर आम्ही चड्ड्या भिजस्तवर आम्ही लोकांकडे मतं मागायसाठी फिरव नसतो, आम्ही आराम करून मतं मागितली असती, घरात बसून मतं मागितली असती, कारण आम्हाला माहिती असतं निवडून आलं म्हणून. पण असं कुठं होत नाही. हा सर्वात मोठा निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे आणि त्यासाठी मी कोळशाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाला मी पत्रव्यवहार करत आहे आणि निवडणूक आयोग त्याची चौकशी करतील, कारण निवडणूक आयोगाने सुद्धा एक बक्षीस डिक्लेअर केले आहे का तुम्ही EVM मशीन हाईक करून दाखवा तर त्यांना 21 कोटीचं बक्षीस दिलं जाईल असं डिक्लेअर केले आहे. मग त्याला एवढे मोठे अमाऊंट भेटू शकते, त्याने हाईक करून दाखवावी असं कुठेही होत नाही. हे फक्त ब्लॅकमेलर आहेत आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न मला करत होते, पण मी असं कुठलाही ब्लॅकमेलर मी घाबरत नाही. मी व्हाईट पैसे दिले आहेत आणि व्हाईट पैसे माझे त्यांनी परत द्यावे म्हणून मी गुन्हा दाखल केला आहे. सर, जो व्यक्ती तुमच्याबद्दल बोलतो आहे की इलेक्शनला 50 लाख रुपये दिले, नेमकी ती व्यक्ती तुमच्या ओळखीची आहे? एखाद्या माणसाला 50 लाख कोणी हाईक करण्यासाठी सोपी म्हणजे गोष्ट आहे, लोकांना माहिती आहे की एखादं 2 नंबरचं काम करायचं असं त्याला अकाउंटमधून कोणी व्हाईटमध्ये पैसे देत नाही. आणि तो माणूस माझ्याकडे होता, माझ्याकडे
ह्या का म्हणजे सॉफ्टवेअरसाठी आगात होतो, त्यांनी मागात सांगितलं नासामध्ये जातो मी, गुगलमध्ये आहे, असे त्याचे मोठमोठ्या प्रोफाईल त्यांनी बनवून ठेवलेले आहेत. पण तो ना कुठे गुगलमध्ये कामाग आहे ना कुठे नासामध्ये कामाग आहे, फक्त सर्वसामान्य लोकांकडनं तो पैसे लुटायचं काम करतो आहे.